पिता पुत्र पवित्र आत्मे यांचे नावे आमेन, हालेलुया हालेलुया, हालेलुया। हालेलुया। माझ्या प्रिय बंधूनो बहिणीनो आणि येशूच्या लाडक्या लेकरानो हालेलुया। या हालेलुया। रविवारच्या दिवशी तुम्हा प्रत्येकांना भेटत आहे तेव्हा मला आतून भरपूर आनंद होत आहे। हालेलुया हालेलुया, हालेलुया। हालेलुया। प्रियानो आपल्या पोप फ्रान्सिस यांचा खूप मूल्यवान असा एक वाक्य आहे, तुम्ही जे प्रार्थना करता आहे ते प्रार्थना तुमच्या हात पकडून तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे। हालेलुया हालेलुया, हालेलुया। आज जेव्हा तुम्ही प्रार्थनेने या व्हिडिओ उघडायला तयार झालेला आहे, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, येशू तुमच्या हात पकडायला घेतलेला आहे। आता तुम्ही ऐकणार हे वचन आज दिवसभर तुम्हाला घेऊन फिरणार। हालेलुया हालेलुया, हालेलुया। फक्त हालेलुया, एका दिवसासाठी नाही। हालेलुया। हे हालेलुया। जे वाचन आपण ऐकतो त्या वाचनाचा फळ वाचनाचं सामर्थ्य दिवसभर आपल्या सोबत आहे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया हालेलुया, हालेलुया। हालेलुया। प्रियानो देवाच्या वाचनाचं एक वैशिष्ट्य असे आहे, देवाचं वचन एका व्यक्तीला मित्राप्रमाणे जवळ घेत आहे। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हालेलुया। आता आपण संत पेत्र वचनाबद्दल दुसऱ्या पेत्रामध्ये लिहिलेल्या जे भाग आहे ते आता आपण ऐकूया। पेत्राचे दुसरे पत्र, अध्याय पहिला, वचन 3 आणि 4। ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत। हालेलुया प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या तिसऱ्या वचनाद्वारे संत पेत्र आपल्याला सांगत आहे महत्त्वाच्या 2-3 गोष्टी। हालेलुया। पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला निवडलेलं आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। त्यांनी का आपल्याला निवडलं? हालेलुया। आपण त्याच्या अनुरूप होण्यासाठी। हालेलुया हालेलुया। देवाच्या ओळख म्हणून जुन करार नवा करार आपल्याला बोलणारा महत्वाचा एक शब्द आहे, पवित्र पवित्र पवित्र। हालेलुया हालेलुया। देवाबद्दल दुसरं काही बोलायलाच राहिलं नाही। हालेलुया प्रेज द लॉर्ड। या पावित्र्यामध्ये आपलं पण भागीदारपण असावा। हालेलुया। या भागीदारपणा मिळण्याचा मार्ग काय आहे? हे मार्ग वाचन आहे असे प्रभूच्या वचन आता आपल्याला आठवण करून देत आहे। परत एकदा आपण या तिसरं वचन परत एकदा आपण ऐकूया। आणि ज्याने तुम्हा आम्हाला आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत। हालेलुया हालेलुया। प्रियानो त्याच्या दैवी सामर्थ्याने तो परमेश्वर या सर्व गोष्टी करणार आहे। हालेलुया हालेलुया। म्हणून आज मी तुम्हाला बोललेले वचन हालेलुया म्हणजे माझ्या जीवन प्रभूच्या हातात दिलेलं आहे, प्रभू माझा हात पकडून आज दिवसभर चालवणार। हालेलुया। या सर्व गोष्टीमध्ये एक गोष्ट महत्त्वाचा आहे, ते म्हणजे माझा परमेश्वर माझा हात पकडणार आहे, माझा परमेश्वर आज मला चालवणार आहे, दैवी सामर्थ्याने आज मी चालणार। हालेलुया हालेलुया। आज या रविवारच्या दिवशी माझ्यासाठी हा खूप महत्त्वाचा एक वचन आहे।
प्रेज द लॉर्ड हालेलुया या सबताचा दिवसामध्ये देवाचा पावित्र्याचा आठवण करणारे या दिवसामध्ये मला माहिती पाहिजे माझा देव पवित्र आहे त्याच्या पावित्र्याने तो मला घेऊन जाणार हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया आपण धाडसाने आज आपल्या जीवनाचा स्टीरिंग प्रभूच्या हातात देऊया प्रेज द लॉर्ड हालेलुया माझा प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो प्रभूच्या हातामध्ये स्टीरिंग देत आहे तेव्हा दुष्ट शक्ती प्रभूला बाहेर काढण्यासाठी आयडिया काढणार प्रेज द लॉर्ड तुझ्या मनामध्ये एक चुकीचा विचार आला तर तुझ्या मनामध्ये नको अशा काही गोष्टी घोळत राहिलं तर हालेलुया प्रभूला स्टीरिंग मधून बाहेर काढून शैतान तिकडे बसणार प्रेज द लॉर्ड जुन्या करारामध्ये दानियल यांच्या पुस्तकामध्ये या संबंधामध्ये एक सुंदर वाचन भाग आहे हालेलुया चौथा अध्याय तुम्ही ज्यांना वेळ आहे पूर्ण चौथा अध्याय दानियलचा तुम्ही आज बसून वाचू शकता हालेलुया दानियल ग्रंथामध्ये नेबुकदनेस्सर म्हणून जे राजा आहे हालेलुया तो हातात अधिकार असताना मी कोणतरी आहे मी कोणतरी झालेला आहे मी कुठेतरी पोहोचलो असा गोष्टी मनामध्ये धरून गर्वाचा जीवन चालू केलेला आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया या चौथा अध्यायातील 25 पासूनचे वचन आता आपण ध्यानपूर्वक ऐकूया मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे हालेलुया मानवी राज्यावर परात्पर देवाच्या सत्ता आहे हालेलुया प्रियानो हे राजांच्या संबंधामध्ये बरोबर आहे आणि आपल्या पॅरिश आपले कुटुंब या सगळ्या गोष्टीच्या संबंधामध्ये पण हे सत्य आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया आपण देवाला विसरायचं नाही देवाचं राज्य आहे हे आपण जाणायला पाहिजे हालेलुया आज काहीतरी आपल्या हातात असेल तर त्यासाठी अजून धन्यवाद दिले नाही तर हालेलुया हे सर्व क्षणासाठी आहे हालेलुया हे सर्व राखाप्रमाणे आहे हालेलुया असंच निघून जाण्यासारखं आहे आपण पुढचं वचन ऐकूया व तो ते पाहिजे त्यास देतो पाहिजे त्यांना तो हे सर्व देणार हालेलुया हालेलुया देणारे परमेश्वर आहे आज कोणतरी गर्वाने अहंकाराने कसे तरी दिवस काढलेले लोकांमध्ये तुम्ही असेल तर हालेलुया आज तुम्ही कसल्या तरी परिस्थितीमध्ये पोहोचले असेल तर चिंता करू नका हालेलुया आता आपण ऐकणार हे वचन आपल्या जीवनामध्ये आशा देत आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड एक परिवर्तन देवाला धन्यवाद देऊन एक नवीन जीवन चालू करण्याचा एक बुद्धी देव तुम्हाला देऊ दे हालेलुया प्रेज द लॉर्ड आपण पुढच्या वचनाजून ऐकूया त्यांनी त्या वृक्षाचे बुंध राखून ठेवावयास सांगितले याचा अर्थ हा की सत्ता ही स्वर्गातील देवाची आहे हे ज्ञान तुला झाले म्हणजे तुझे राज्य निश्चयाने तुला मिळेल हालेलुया हालेलुया वरचा भाग कापून टाकायला बोललेला आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया कारण हे अहंकाराच्या गोष्टी आहे जिथे अहंकार आलेला आहे तिथे अनेक अनिष्ट गोष्ट चालू झालेला आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया हालेलुया प्रेज द लॉर्ड आपण देवाला धरून जीवनाचा एक एक महत्वाचा निर्णय घ्यावा यात आपले हित आहे हालेलुया पुढचे वचन खूप महत्वाचे आहे ते आपण ऐकूया म्हणून हे राजा माझी मसलत तू मान्य करावी तू पाप सोडून धर्माचरण करावे अधर्म सोडून गरिबांवर
दया करावी. हालेलुया. हालेलुया. दोन गोष्ट परमेश्वर दानियल संदेशाद्वारे दुनियाला शिकवत आहे. हालेलुया. हालेलुया. तू पाप सोडायचं आणि पवित्र कृती काय आहे ते करायला चालू करा. तुझ्या जीवनामध्ये नक्की बदल होणार. हालेलुया. आणखीन एक गोष्ट करण्यासारखा म्हणजे जे गरीब आहेत, एखाद्या वेळी तुम्ही त्यांच्यावर अत्याचार केलेला असेल, हालेलुया, त्या गरीबांच्यावर आज दया दाखवायचा दिवस आहे. प्रेज द लॉर्ड. आपण गरीबांवर दया दाखवलं तर देवाचा आशीर्वाद आपल्यापर्यंत येणार. हालेलुया. सर्व समर्थ परमेश्वर आज दिवसभर आपल्या सर्वांना आशीर्वाद देवो. आपण प्रार्थनामय जीवनामध्ये पुढे जाऊया. आपण करणाऱ्या प्रार्थना नम्रपणामध्ये करणाऱ्या प्रार्थना आपल्याला पुढे घेऊन जाणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गरीबांची सेवा, गरजवंत लोकांची सेवा जे आपण करतो ते आपल्या पापांच्या क्षालनासाठी अत्युत्तम आहे. हालेलुया. प्रभू आता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. माझा नातू गेल्या 2 वर्षापासून आजारी आहे. अजूनपर्यंत त्याची इंदूजा हॉस्पिटलला उपचार चालू आहेत. गेल्या 1 वर्षापासून त्याच्या डोक्याला जखम झाली होती. भरपूर उपचार करून पण जखम बरी होत नव्हती. व रोज 1 इंजेक्शन पोटाला द्यावे लागत असे. तो खूप कंटाळला होता, पण देवाची इच्छा वेगळी होती. 11 मार्चला फादर बेनीच्या प्राप्तीमध्ये प्रभूने आमच्यासाठी एक संदेश दिला की कोणाच्या तरी छातीमधला वेनचा क्लॉट प्रभू बरा करत आहे. तो संदेश आम्ही आमच्यासाठी घेतला व थोड्या दिवसात डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की आपण स्कॅन करून बघूया, त्यानुसार इंजेक्शन बंद करू. स्कॅन झाल्यावर रिपोर्ट दाखविण्यासाठी जाणार होतो. तो दिवस आपल्या रमेदी मातेचा पहिला नोविना म्हणजे 5 जून शनिवारचा दिवस होता. तो आमच्यासाठी चमत्कारचा दिवस होता. डॉक्टरांनी बघितल्यावर पूर्ण क्लॉट नाहीसा झाला आहे व रिपोर्ट नॉर्मल आहे असे सांगितले व इंजेक्शन आता आपण बंद करूया. रमेदी मातीचे व आपल्या प्रभू ख्रिस्ताचे फार फार धन्यवाद. व सतत प्रार्थना करणारे फादर बेनी व त्याचे सर्व टीमचे आभार व त्याचबरोबर आपल्या सर्वांचे आभार. मायाळू कुमारी माऊली व गाठी सोडविणाऱ्या आईचे आईला धन्यवाद. मायाळू माऊली माझ्या मुलावर माया केली व त्याच्या सर्व गाठी सोडविण्याबद्दल आभार. व प्रभूने माऊलीने त्याला नवजीवन दिल्याबद्दल आभार. व संतांचे व देवदूतांचे आभार. व माझ्या मुलासाठी प्रार्थना करावी ही विनंती. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो. इशू मिशन सध्या गेले. माझे नाव सोनाली डिक्सन, आलोवा केरळ मधून बोलत आहे. माझी पहिली साक्ष आहे, मला गॅसचा त्रास अफाट होत होता, तर त्यामुळे मी अनेक डॉक्टरांकडे गेले पण माझा त्रास काही कमी झाला नाही. त्यानंतरला माझ्या मिस्टरांशी मी बोलले की तुम्ही फादर बेनीशी बोला, कारण की मला काही दिवसातच एंडोस्कॉपी करायला सांगितली आणि एंडोस्कॉपीमुळे मला खूप टेन्शन आलेलं की काय रिपोर्ट येतील वगैरे. म्हणून मग माझ्या मिस्टरांनी फादर बेनींना कॉल केला आणि त्यांच्याकडून ब्लेसिंग घेतली आमच्यासाठी. आणि मी दुसऱ्या दिवशी एंडोस्कॉपी करायला गेले आणि त्या दिवशी माझे रिपोर्ट्स आले आणि माझ्या रिपोर्ट्समध्ये सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. त्यामुळे परमेश्वराची कृपा खरंच आहे की माझे सगळेच रिपोर्ट नॉर्मल आहे. माझी दुसरी साक्ष आहे माझ्या नंदेची. माझ्या नंदेचं कुटुंब पूर्णच कोविड पॉझिटिव्ह होतं, त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या 3 लहान मुली आहेत. आणि हे दोन्ही मिस्टर म्हणजे ननद आणि तिच्या मिस्टरांना दोघांनाही हॉस्पिटलाइज केलं होतं, कारण की त्यांची कंडिशन खूप खराब झालेली. त्यामुळे एकतर आम्ही त्यांच्याकडे जाऊ शकत नव्हतो आणि मुलींना इकडे घेऊन येऊ शकत नव्हतो, कारण की त्याही कोविड पॉझिटिव्ह होत आणि माझ्याही घरामध्ये 1.5 वर्षाचा मुलगा आहे, त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ शकत नव्हतो. तर त्यामुळे मी खूप मनापासून
माता मरियेची गाठी सोडवणारे आई जानी हे माळकुमारीची प्रार्थना त्यांच्यासाठी दिवस आणि रात्र बोलत होते, त्यामुळे मला त्याच्यामधून इतका फरक जाणवला की त्यांना म्हणजे ते 15 दिवसातच इतके म्हणजे त्यांना फरक झाले की ते सगळेजण एकरूप घरात एकत्र आले आणि सगळे निगेटिव्ह झाले 10 दिवसामध्येच. त्यानंतर माझी जी तिसरी साक्ष आहे, माझ्या मिस्टरना विजा याच्यासाठी इन्व्हिटेशन आलं नव्हतं, त्यामुळे खूप आम्ही ते डिप्रेशनमध्ये होते, खूप त्यांनी टेन्शन घेतलं त्या गोष्टीसाठी. तर मी त्यांना सांगितलं की काही नाही पदभे. माझे नाव निर्मला रॉड्रिक्स, राहणार वसई. मे महिन्यामध्ये माझ्या भावाला कोरोनाची लागण झाली. मी फादर बेनी यांना प्रार्थना करण्यास सांगितली. घरातच उपचार चालू असताना अचानक भावाची ऑक्सिजन लेवल कमी होत गेली व त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले. माझ्या भावाचे संपूर्ण कुटुंबीय, त्याबरोबर माझे आई वडील, मोठा भाऊ व त्याचे संपूर्ण कुटुंबीय बाधित झाले व मोठ्या भावालाही ॲडमिट करण्यात आले. मी पुन्हा एकदा फादरांना प्रार्थना करण्यासाठी विनंती केली. फादराच्या प्रार्थनेने माझे माहेरील संपूर्ण कुटुंब बरे झाले आहे, त्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानते. तसेच फादर बेनी व त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानते. हे स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ता, जी ज्या जोडप्यांना बाळाची देणगी नाही अशा सर्व जोडप्यांना तू बाळाची देणगी दे. जी जोडपी तुझ्याकडे बाळासाठी आतुरतेने तुझ्याकडे लक्ष लावून बसलेली आहेत त्यांना आशीर्वादित कर. हे सक्रमेंतातील येशू, तू त्यांना आशीर्वादित कर. प्रभु तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. पायाचा डोळ्याच्या खालच्या भागापासून एक दुखणे वर चढत आहे, असे त्रास असलेल्या एका व्यक्तीला ते जे दुखणे आहे ते येशू बरे करत आहे. त्याबरोबर मुलांच्या देणगी, ते पण त्यांना 3 मुलांच्या देणगी देऊन परमेश्वर आशीर्वादित करत आहे. छाती मध्ये फुफ्फुसाच्या संबंधातील त्रास तक्रार असलेले कुणाला तरी ते त्रास येशू बरे करून देत आहे आणि त्याबरोबर बाळाचा देणगी देत आहे. अनेक जोडपींना येशू सांगत आहे, तू मागितलं नाही तरी मी तुला हे देणगी देणारच आहे. कोणतरी एक व्यक्ती कुठेतरी आयुष्यामध्ये काहीतरी वाईफ शब्द मुलांच्या विषयी बोललेला आहे. उदाहरणासाठी कसला बाळा आहे बघा, त्या बाळाचा रंग बघा, हे बघा, ते बघा, असे वगैरे कोणाच्या तरी मुलांच्या विषयी टिंगल उठवलेलं वगैरे कोणतरी असेल तर येशूकडे क्षमा मागूया. जगातील सर्व मुलं येशूचं प्रतिरूप आहे, त्यांना आदर द्यायला पाहिजे, त्यांना सन्मान करायला पाहिजे. त्यांच्याबद्दल निंदा करणे, कुरकुर करणे हे सर्व स्वर्गाविरुद्ध असलेले पाप आहे. आपल्याकडून अशी एखादी चूक झाली असेल तर आपण देवाकडे क्षमा मागूया. काही लोक सत्य देवाला सोडून जीवनामध्ये इतर गोष्टींच्याकडे लक्ष दिलेलं आहे. या महापापाबद्दल पश्चाताप करून कुमसार व्हायची सोय असेल तर कुमसार करून घेणे. छातीच्या संबंधातील त्रास असलेली अनेकांना पवित्र आत्मा आज बरे करत आहे. असा कोणतरी आहे ज्यांना उदाहरणासाठी
चिकन वगैरे खाता येत नाही, अलर्जी वर असेल किंवा काही आजार असेल असे कोणाला तरी पवित्र आत्मा आज तुमचा जे अलर्जीचा त्रास आहे ते दूर करून, जे आजारपण आहे त्यातून दूर करून तुम्हाला त्यातून प्रभू सुटका देत आहे. मानसिक क्लेश सहन करणाऱ्या अनेकांना पवित्र आत्मा आज आशीर्वाद देत आहे. स्तनाच्या पुढच्या भागामध्ये काहीतरी आजारपणा त्रास असलेल्या व्यक्तीला यश बरे करत आहे. कानामध्ये काहीतरी आहे, काहीतरी गेला असं वगैरे वाटून त्रास होत आहे, त्रास करून घेत आहे अशा एका व्यक्तीला प्रभूने बरे केलेलं आहे. एकमेकांपासून वेगळा राहणारा काही स्त्री पुरुषांना, नवऱ्या बायको यांना पवित्र आत्मा एकत्र येण्याचं दान देत आहे. कोणाच्या तरी घरातील एक व्यक्ती मरण पावले असेल, परत नाही मिळणार असे विचार कोणतरी करत आहे, अशा व्यक्ती आशा सोडलेला त्या व्यक्ती परत घरी येण्याची व्यवस्था परमेश्वराने केलेला आहे. त्या व्यक्ती तुमच्या घरी परत येणार. अंगामध्ये शर्ट घालता येत नाही, शर्ट घालण्याच्या संबंधामध्ये काहीतरी फोबिया किंवा काही त्रास असलेल्या व्यक्तीला येशू बरे करत आहे. जिवंत परमेश्वराचा अनुभव घेण्याचा मोठं दान एका कुटुंबातील लोकांना देव देत आहे. त्या कुटुंबातील लोकांच्या जीवनामध्ये एक धोका पण थांबलेला आहे. मध्यस्थी प्रार्थनेने वगैरे त्या अंधारापासून आपल्याला बाहेर पडायचं आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमीन.